महाड बिरवाडी शहरात दोन चोरट्यांनी SBI चे ATM फोडले. ATM फोडणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. पोलिसांच्या सतर्कतेमुळे जवळपास 1 कोटीचा चोरीचा डाव फसला. पोलिसांनी आरोपी मनोज सूर्यवंशी आणि सुनील गोगावले यांना रंगेहात पकडत ठोकल्या बेड्या. दिनांक 12 ऑगस्ट रात्री 2 वाजण्याच्या सुमारास बिरवाडी शहरातील महेश सुळे कॉम्प्लेक्स येथील SBI चे ATM चोरट्यांनी फोडले असून यातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी रंगेहात पकडत बेड्या ठोकल्यात. सविस्तर माहिती अशी की 12 ऑगस्टच्या रात्री महाड MIDC पोलीस शिपाई 968 विश्वजित संजय पाटील आणि पोलीस शिपाई 833 अगन मच्छिंद्र सुर्ण हे रात्रीची गस्त घालीत असताना आपले दैनंदिन काम बजावत असताना SBI च्या ATM मध्ये संशयास्पद हालचाली निदर्शनास आल्या आणि मशीनच्या मागील बाजूस असणाऱ्या बॅटरी रूम मधून आवाज आल्याने पोलिसांनी आतमध्ये पाहिले असता दोन्ही आरोपी असल्याची खात्री होताच आरोपींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असताना आरोपींनी आपल्या हातातील पकड पोलिसांच्या दिशेने फेकली. त्यात ही पकड विश्वजित संजय पाटील यांच्या पायावर लागली आणि यात पाटील किरकोळ जखमी झाले. मात्र आरोपी हल्ला करीत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी आपल्या ताब्यातील रायफल लोड करीत फिल्मी स्टाईलने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात फोन करीत अतिरिक्त कुमक मागून घेतली. हा थरार जवळपास 1/4 पाऊण तास सुरू होता. त्यानंतर दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या जवळील पकड स्क्रूड्रायव्हर कटावणी अशा हत्यारे त्याबाबत घेतले असून दोन्ही आरोपींची चौकशी केली असता एक आरोपी मनोज दत्तू सूर्यवंशी हा वर्ष 20 हा लातूर जिल्ह्यातील असून तो सध्या खरवली येथे प्रशांत कदम यांच्या रूममध्ये राहत आहे. तर आरोपी सुनील दशरथ गोगावळे मूळ राहणार महाड तालुक्यातील किंजळोळी भालेकर कोंडेतील राहणार असल्याचे सांगितले आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्यात ठोकले असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे आणि महाड MIDC चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती अंधळ यांच्या मार्गदर्शनाखाली नागदिवे करीत असून पोलिसांच्या सतर्कतेमुळे जवळपास 1 कोटी रुपयांच्या चोरीचा डाव फसला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात पोलिसांचे कौतुक होत आहे. ब्युरो रिपोर्ट, TH मराठी न्यूज, महाड, रायगड.